नमस्कार अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी कुमारी वैष्णवी अरविंद गुप्ता नवी अ या वर्गामध्ये शिकते. मी पण एक मुलगीच आहे. मला माहिती आहे की स्त्री शिक्षणाचे महत्व काय असते. त्या काळी 18व्या शतकात म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा उघडली. या अज्ञानाच्या ज्योतीला त्यांनी ज्ञानाच्या ज्योतीने पेटवले. त्या एक ज्ञान ज्योती होत्या, क्रांती ज्योती होत्या. म्हणूनच त्यांना सर्वजण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले म्हणायच्या. या दुनियेच्या काट्यांमधून त्या चालून गेल्या व स्त्री शिक्षणाला त्यांनी महत्व दिले. स्त्री शिक्षणाचे महत्व म्हणजे ज्योतिबा फुले हे एक पुरुष असूनही त्यांना स्त्री शिक्षणाचे महत्व माहिती होते. त्या काळी काही माणसांना वाटायचे की स्त्री शिकून काय करणार, त्यांना फक्त चूल आणि मूल हे सांभाळता आलं पाहिजे की झालं. पण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंनी ह्या स्त्री शिक्षणाला महत्व दिले व स्त्रियांना शिकवले. पुण्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा उभारली आणि अपार कष्ट झेलून त्यांनी स्त्री शिक्षणाला महत्व दिले आणि त्याच्यासाठी मी त्यांना विनम्र अभिवादन देते. त्यांचा आपल्याला प्रतिबिंब समोर येतो की त्या कशा दिसायच्या. स्त्री शिक्षणाचा पाया त्याच होत्या. स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या त्या सावित्रीबाई फुले होत्या व ज्योतिबा फुलेंनी त्यांना शिकवले. त्यांच्या शिक्षणाची ओढ बघून त्यांनी त्यांना शिकवले आणि म्हणूनच आपण त्यांना ज्ञान ज्योती म्हणतो. या ज्ञान ज्योतीमध्ये त्या तप्त जळून त्यांची सर्व मुलींनी प्रेरणा घेऊन त्याही शिकल्या. आजच्या काळामध्ये मुली काय नाहीयेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, अजून काही काही मोठ्या मोठ्या पदांवर त्या विराजित आहेत. मुलींच्या या प्रगतीमुळे आज मला अभिमान आहे की मी ही मुलगी आहे. सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण दिले नसते तर आजच्या काळात मुलींना शिक्षण मिळाले नसते. एक मुलगी फक्त आई, आजी, मावशी, बहीण याच्या पुढे काय नाही होऊ शकत हे आधीच्या लोकांना वाटायचे. पण आजच्या काळामध्ये मुलगी सर्व काही आहे. सर्व त्या जबाबदारी निभवत आहे. ती ऑफिसलाही जाते व घरचं कामही सांभाळते. हे दोन्ही काम ती मोठ्या निष्ठेने करत असते. सावित्रीबाई फुलेंनीही हे दोन्ही सांभाळले व सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण दिले. त्यांनी शिक्षण दिले नसते तर आज मुलींचे भक्षण झाले असते. सती परंपरा त्यांनी टाळली व सर्व मुलींना त्यांनी एका नवीन आस्थेची व कल्पनेची जागरूकता त्यांनी समाजामध्ये निर्माण केली. लोक त्यांच्या अंगावर दारूगोळे, दगडे असे वाईट विचार त्यांच्यावर मांडत व त्यांना काहीही नावं ठेवत, तरीही शिक्षणाचा मार्ग अवलंबून त्यांनी स्त्री शिक्षणाची चालना पुढे चालू ठेवली व स्त्रियांना शिक्षण दिले. ज्याच्यामुळेच आपण त्यांना आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असे म्हणत आहोत. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुलेंच्या ह्या अर्धांगिनी होत्या. त्या ज्योतिबा फुलेंच्या पत्नी होत्या व स्त्री शिक्षणाला महत्व दिल्यामुळे आज आपण शिकत आहोत, सावरत आहोत, घडत आहोत आणि स्वतःच्या पायावर स्वावलंबी बनून आज आपण जगाच्या खांद्याशी खांदा मिळून आज आपण चालत आहोत. स्त्री शिक्षणाचे महत्व म्हणजेच स्त्रियांना शिक्षण दिले जात आहे व स्त्रियांना मान सन्मान दिला जात आहे. स्त्रियांनाही सल्यूट, सलाम असे म्हणले जात आहे. ते फक्त सावित्रीबाई फुले यांच्याच मुळे. शिक्षणामुळे आपण स्वावलंबी बनतो व मुलींनाही याची ओढ असायला हवी. मुलींना याची ओढ असेल तरच त्या शिकत्याल, आई वडिलांचे नाव उभारत्याल. पण आज ही काही राज्यामध्ये, देशामध्ये, काही क्षेत्रामध्ये मुलींना शिक्षण दिले जात नाहीये. त्यांना पोटातच मारून टाकत आहेत व त्यांना मानही दिला जात नाही. त्यांना वाटते की मुलगा वंशाचा दिवा बनेल पण मुलगी ही वंशाची पंती असते हे त्यांनी समजले पाहिजे व मुलींना शिक्षण दिले पाहिजे व गोरगरिबांच्या मुलींना मोफत शिक्षण देऊन लोकांनी या पुण्याचे भागीदार व्हायला पाहिजे व मुलींना शिक्षण दिल्याने देव ही
माता लक्ष्मी, माता सरस्वती असते मुलगी, तिला आपण पोटातच मारले नाही पाहिजे. स्त्री शिक्षणाला आपण पुढाकार दिला पाहिजे. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, 3 जानेवारी. त्यांचा जन्म 1931 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव मध्ये झाला होता. त्यांच्या आईचे नाव होते लक्ष्मीबाई. आईच्या पोटातून उगम झाला व आपल्याला पुढे जाऊन कळले की हीच होती ती बाई जिने मुलींच्या शिक्षणाला पुढाकार घेतला व ती होती एक सावित्री. तप्त ज्योतीमध्ये जळून तिने सर्वांना प्रेरणा दिली व आजच आपण मुली आज महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. हा साजरा केलाच पाहिजे, कारण त्या नसत्या तर आपण शिकलो नसतो, आपण घडलो नसतो व आपल्याला शिक्षण नसते मिळाले. म्हणून त्यांना सर्व मुलींनी मान सन्मान दिला पाहिजे व त्यांना विनम्र अभिवादन दिले पाहिजे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.